काय दुराडा सांग, काय म्हणतो मी तुला, तर आम्ही तर बघू शकत तुम्ही बाबा, आणि पूर्ण असं तोडून सैना पूर्ण प्लेन केलं आहे तर असं सगळं तोडून म्हणजे काहीतरी प्लॅन आलाय, म्हणजे काहीतरी प्लॅनिंग आहे त्याच्यावाली की बुवा हे इथं हेला काय म्हणजे मोठ्या बिल्डिंग करणार कायचे तरी असते ना बिल्डिंग आता होय, आपल्याला तर काय माहित नाही. हे बघा पहिले खड्डे केले होते का ते खड्डे पण बुजून टाकले आहे का, आणि आता तर सगळे झाड उपटूप टाकायला येत मग रान पण गेलं, छोटस जे रान केलं होतं आपण तिथं आपण भेंडे अजून भरपूर काय काय लावलं होतं, भेंडे मिरची आहे बघू शकता है का. बंड भाऊ कसा बघतो आहे, बंड भाऊ आहे कर हाय कर की. तर मित्रांनो असं काही हे लोकांचं नियोजन झालं की बाबा असं पाडून सैना ते गोदाम पण पाडणार तर ठीक आहे ना बाबा, मग म्हणणं असं नाही. तुम्ही म्हणता सांगितलं सरकारी जागा आहे ती, तुम्ही का बरं हे करायला लागला म्हणजे तुम्हाला का वाईट वाटायले. हो मला माहिती आहे सरकारी जागा आहे ती, कधी ना कधी तरी ती तुटणारच आहे, आणि असं नाही की आपण एकटेच आहोत तिथं म्हणून आपल्या जाग्याचं हे व्हायला आहे. तिथं असे लोक भरपूर आहेत भांडणं बहिणं बरं की ज्याने आहे ना खूप सारं अतिक्रम बांधलेला आहे, त्यांनी दोन दोन तळाच्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत, तर त्याच्या बिल्डिंगीत का तुटणार नाहीत. मग आम्ही म्हणजे इथं आम्ही आज 30-40-50 वर्ष झालं भांडणं बहिणं आमचे पहिलं चुलते राहत होते, नंतर आम्ही आलो तर राहायला. तर मग तुम्ही सांगा एक भावनं बहिणं आम्ही तेव्हापासून म्हणजे आम्ही एक काही पाच म्हणजे असे आम्ही धरली नाही बुवा जागा की नाही बाबा कशाला सरकारी जागा आहे. तोपर्यंत समजा आम्ही आमचं समजा जे वाडगं केलं तयार किंवा जे झाडं बिडं लावले ते लावलेत, पण आम्ही असं घर नाही बांधलं ना. काही लोकांनी तर डायरेक्ट म्हणजे बिल्डिंगही बांधल्यात त्यांनी त्याच्यावर दोन दोन तळाच्या, आणि आम्ही एक खुली जागा ठुली म्हणून आज हे लोक इथं येऊन सैन हे सगळं तोडायला लागलेत. मग मग एवढंच म्हणणं की बाबा ते तोडा आधी होय, ते तोडा ना बुवा होय, हे इकडं तोडूस तर मग पहिलं तिथून सुरुवात करा मग नंतर इथून सुरुवात करा. म्हणजे हे कसं यायचं कसं, ही खुली जागा दिसली म्हणून चला तोडून टाका आणि त्यांना तसंच राहू द्यायचं, म्हणजे ज्याने बिल्डिंग बांधल्या त्याच्या झाल्या ते अतिक्रमाच्या जागेमध्ये आहे की नाही. आणि आम्ही काही नाही बांधून सही आम्ही फक्त वांगे मिरची लावली तर आमचं सगळं तोडून टाकलं. वारे न्याय बघा कसला न्याय आहे सरकारी आहे का, कायदा काढून यायचा. तर अशी गोष्ट आहे बरं का भांडू बहिणो, आणि याच्यामुळं कुठंतरी खूप वाईट वाटलं की माझे झाडं तुटले, त्या लोकांच्या बिल्डिंगी नाही तुटले ज्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या, पण मी फक्त वांग्याचे आणि मिरचीचे झाडं लावले ते मायावाडे तोडून टाकले या लोकांनी. यालाच दुनिया यालाच कलियुग म्हणायचं ना भांडू बहिणो, हो की नाही. बंडा न्याय लागलाय त्याच्या बकरीसाठी, त्याला चांगला मस्तपैकी पाला तो भेटायला लागलाय, मला मी पाला तोडून येतो म्हणलं नाही बाबा नी होय टाका मग एक एक कमेंट नक्कीच भांडू बहिणो, काय वाटतंय तुम्हाला काय नाही. हा ते पाडणार तोडते ते, त्याला विचार ना पाडणार आहे का तो, हा त्याला विचार पाडणारच का म्हणा विचार, मग पाडला की तुला तोडायची गरज नाही राहणार आहे ना. हा
नियती आता बघा भांडण भांडण भांडे बघा ते नियत आता बकऱ्याला बकऱ्याला नेला आता देऊ काय नाही करते ते म्हणते ते आता नाही दुसरं द्यायचं का मस्त झालंय भांडण भांडण बघा मस्त पैकी मांड्या मस्त तोडायचं घेऊन जातो बंडभाऊ घेऊन जातो झाड मग लाकूड नाही आता लाकूड ना ग मग इकडे टाकून दिले मला टाकू नको इकडे टाक लाकूड कुठं टाकणार तू इथं टाकणार वाटत हा तिकडे टाक हा बघा बघा त्यासाठी जीसीबी हा सांग ना हा ती बाबा काय म्हणते ती बाबा म्हणे बापरे बाप ते म्हणते बाबा तोडा म्हणे आता हा लोकांच्या घरात तोडतो तर मारते ना लोक बरे बाप कसले सांगतो शपथ बने बड बाबा भांड भांड बघा बड भाऊ एक नंबर खरं बोलतोय खरं आहे बड भाऊ आहे की नाही बरं बड भाऊ तुझी सुरुवात करायला पाहिजे काय बघा भांड भांड ऐका बंड भाऊ बरोबर बोलतोय एक नंबर बोलतोय तिथून सुरुवात करायला पाहिजे हाय की नाही बर हा पुरा गोदामात आलाय गोदाम धरलाय पुरा लोकांनी हाय की नाही रे हा बघा ते म्हणतोय आम्ही जागा सोडली म्हणे बघा चालला आता घेऊन चालला बघा ऐका हे बघा हे आपले वांग्याचे रोप मस्त वांगे आले होते बर का भांड भांड त्याला छान पैकी वांगे आले होते म्हणजे आता हे बघा मिरचीचे झाड तुरीचे हे इकडे हे लावलेलं आहे आपण टमाट्याचे पण झाड लावले होते हे बघा हे चवळीचा वेल इकडे हे भेंडी लावली होती बघा हे का भेंडी लावली होती